Hello and welcome back to the channel. तर आजच्या ब्लॉग मध्ये ना आपण जाणार आहोत नाशिक मध्ये फर्स्ट टाइम अंडर वॉटर टनल एक्सपो बघायला. तर आम्ही निघालेलो आहे, तर 4 ते 10 पर्यंतचा वेळ आहे आणि 100 रुपये तिकीट आहे आणि 6 वाजलेले आहेत. तर तुम्ही जर नाशिक मध्ये जात असाल तर तुम्ही नक्की जा, आणि नाशिक मध्ये राहत नसाल तर आम्ही तर तुम्हाला दाखवूच, आणि शेवटी मी तुम्हाला सांगेल की आम्हाला कसं वाटलं ते, आणि रिव्ह्यूज पण तुम्हाला शेअर करेल. म्हणून ब्लॉग जो आहे तो शेवटपर्यंत बघा. तर चला पोहोचलेलो आहोत. सॅटरडे असल्यामुळे आज फार गर्दी आहे, खूप जास्तच गर्दी दिसत आहे. आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळे, उद्या संडे असल्यामुळे लोक पण खूप येत आहे. बघूया एक्सपिरियन्स कसा राहील आमचा पण. नदी गाडी पार्क करून झालेली आहे, म्हणजे पार्क केली नाही अजून, पण पार्क करतोय सचिन. जागा मिळालेली बऱ्यापैकी. मला असं वाटते उद्या तर प्रचंड गर्दी असेल. मस्त वाटत. आता आम्ही पुढे जातोय. फिश दाखव पप्पाला. कुठे फिश? फिश कुठे आहे? कुठे फिश? कुठे किती येत?
ॲक्वेरियम डोमच्या ना बाहेर पडल्यावरती ना खूप सारे इथे ना शॉप्स आम्हाला दिसले. तर इथे बुक फेअर आहे, लहान मुलांचे छोटे जे गॉगल्स आहेत त्याचे शॉप्स आहेत, लेडीजचे जे जनरल्स मेकअपचे जे सामान्स आहेत, पर्स वगैरे हे सगळं सामान्स आहेत, आणि प्लॅस्टिकच्या ज्या डेली लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या इथे आहेत, आणि इवन फूड कोर्ट पण आहेत, आणि छोट्या मुलांना खेळायला इथे पाळणे आहेत, छोटे छोटे टॉईज आहे. तर तुम्ही ॲक्वेरियम सोबत याचा सुद्धा आनंद घेऊ शकता. कुठे जायचंय बेटा तुला? कुठे जायचंय तुला? ट्रेन मध्ये जायचंय. तर मंडई हा होता आजचा आपला ब्लॉग. तर आजचा जो आमचा एक्सपिरियन्स होता ॲक्वेरियम डोमचा तो अतिशय छान होता, खूप जास्त आम्ही एन्जॉय केलं, विशेषतः लहान मुलांसाठी. म्हणजे विहांशने तर खूप जास्त एन्जॉय केलं, त्याला खूप मजा आली. तर ब्लॉग मी इथे एंड करते आहे. तर ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका.